Sponsored by Food Adda, Mumbai's famous fast food brand. मराठवाड़े में गुलाबी तूफान ने मचाई धूम। मराठवाड़े तेज बारिश और तूफान ने किसानों का निवाला छीना। मराठवाड़े किसान हुए खाने के लिए मोहताज। खेतों को तालाब जैसा स्वरूप, किसानों का भारी भरकम नुकसान। मौसम विभाग की ओर से दी गई जानकारी के अनुसार मराठवाड़े में गुलाब चक्री तूफान ने पूरी तरह से धूम मचाई है। पूरे नांदेड़ जिले में बारिश ने अपना कब्जा जमाया है। जिले की कई नदियां में बाढ़ आ चुकी हैं, खेतों का भी भारी भरकम नुकसान हुआ है। बाढ़ का पानी खेतों में आने से हाथ का आया हुआ फसल पानी में पूरी तरह से बर्बाद हो गया है और बह गया। पूरे खेतों को तालाब जैसा स्वरूप प्राप्त हुआ है। जिले के तहसील में ज्यादातर सबसे ज्यादा मूंग, उड़द, कपास, सोयाबीन जैसी फसल किसानों ने उपजाई है। नवभारत समाचार नांदेड़ महाराष्ट्र से नरेश तुप्तेवार की रिपोर्ट। 7 दिवस झालं पाऊस पडतं, या पावसामुळे इतकं अत्यंत नुकसान झालं शेतकऱ्याचं, तुमचं हळद असो, ऊस असो, तुमचं सोयाबीन असो। सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये आमच्याकडे जास्त सोयाबीनचं क्षेत्र असल्यामुळं सोयाबीनच्या क्षेत्रात इतकं नुकसान झालं आहे की बस शेतकऱ्याच्या हाती आता मला माझ्या तर मध्ये काही लागणार नाही। आणि जे विमा कंपनी जे त्याचं जे जिओ टॅगिंग करणं, काय पी पाणी करणं, काही करणं, ते काही नाही काही नाही। आम्हाला गेल्या वर्षी पण विमा भेटला नाही, यंदा बी काय भेटतं आहे की नाही काय। सरकारचं बी असंच दिसायला धोरण खूप नुकसान झालं आहे आमचे। आमचे काही म्हणणं आहे सरकारला कळकळीची आणि हात जोडून विनंती माझी की कृपया तुम्ही येऊन शेताकडे शेतकऱ्याकडे बघा काहीतरी, आम्हाला काहीतरी मदत करा, नाही तर आमचं जगणं फार मुश्किल होऊन गेलं आहे। काय परिस्थिती आहे सध्या शेतात? संपूर्ण पाणीच आहे, सगळं सोयाबीन नापीक झालेलं आहे, तरी बी विमा कंपनी इथं येऊन पाहत नाही काय नाही। जिओ टॅकिंग काही शेतकरी करू शकतात, काही करू शकत नाहीत, तरी बी जिओ टॅकिंग ज्या शेतकऱ्यानं नाही केली आणि त्याच्या शेतातून सगळं 100% जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यानं काय करावे, हे सगळं नियमानुसार बघायला पाहिजे। कोण्या शेतकऱ्याजवळ मोबाईल आहेत नाही आहेत, तरी बी त्या शेतकऱ्यांना जिओ टॅकिंग नाही केली तर नाही भेटणार असं नुकसान भरपाई, असं सगळं संपूर्ण विचार करून विमा कंपनीनं जिओ टॅकिंगचं सगळ्यांना विचार करायला पाहिजे। कोण्या शेतकऱ्याला जमतंय न जमतंय असं सगळं काही विमा कंपनीनं सगळं बघायला पाहिजे, येऊन नुकसान कोण्या शेतकऱ्याचं झालं कसं झालं, शेतीमुळे काय नुकसान झालेलं आहे नेमकं, कसं कोणतं पीक घेतलेलं तुम्ही? सोयाबीन घेतलेलं आहे। सोयाबीन पहिला एक पूर येऊन गेला आणि हे दुसरा पूर आहे, याच्यात संपूर्ण सोयाबीन खराब होऊन गेलेलं आहे। पाणी किती साचलं होतं तुमच्या शेतामध्ये? सोयाबीनाच्या वर 1 फूट पाणी होतं। माझ्या कुटुंबामध्ये 10-10.5 एकर जमीन आहे। 10 एकर जमिनीपैकी जवळपास 7 एकर सोयाबीन आहे, 3 एकर ऊस आहे, बाकी किरकोळ 1 एकरवर घरगुती पिकं घेतलेली। आज त्या पिकावरून जवळजवळ 4 फुटांहून पाणी वाहते। त्या सोयाबीनला तर काही मिळेल किंवा नाही मिळेल झालेला खर्च तर विशेष नाही, पण कोणी म्हणते पंचनामे करायचे, कोणी म्हणतात तहसील येणार आहे, कोणी म्हणते की विमा कंपनी येणार आहे, पण कुठलीच कंपनी यायला तयार नाही, शासनही यायला तयार नाही। आमचं आज एकरी जर पाहिलं शासन काय म्हणते 10 क्विंटल सोयाबीन होते, माझ्या 7 एकर म्हणजे 70 क्विंटल सोयाबीनचे 7 क्विंटल जरी सोयाबीन निघालं तरी माझा उदरनिर्वाह होऊ शकते, पण आज 70 किलोसुद्धा निघणार नाही तर कसा आम्ही दिवस काढायचे आणि कशी रात्र काढायची, हेच आमच्या डोळ्यासमोर आहे। आणि आत्ता ज्या शेतामध्ये माझ्या जर पाहिलं तर माझ्या आखाड्यावर जायला रस्ता नाही, तिथं जनावरं उपाशी आहेत। कालपासून काल दिवसभर पाऊस होता, आज दिवसभर पाऊस आहे आणि पुराचं पाणी सारखं वाहते। पाणी म्हणजे जवळपास 10 फुटापासून रस्त्यानं आमच्या पाणी वाहिले, त्याच्यामुळं शेतामध्ये जायला रस्ता राहिला नाही। जनावरं कालपासून आणि आजही उपाशी आहेत। मी आता प्रयत्न करायलो शेतात जाण्यासाठी तर तरी पण मला पाण्यातून जाता येत नाही। माझा जीव घालायचा का जनावरं वाचवायची, हेच माझ्यासमोर एक पहिलं संकट आहे आता। आणि त्याच्यानंतर हे जर माझे पिकं जर गेले तर कुटुंब कसं जगवायचं? तर शासन असं उदासीन आणि बेफिकीर विमा कंपनी, म्हणजे शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि आमचे पुढचे दिवस काढायचे कसे, याच विचारामध्ये आम्ही सध्या तरी आहेत।